ज्यांना एक सत्पुरुष सेवक सुधारक विचारवंत वीर योद्धा बिरसा मुंडा यांचा आज 9 जून त्यांचा आज स्मृतिदिन आहे. खरं तर शोन सरांचं सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते, आभार मानते, कारण सर्व महापुरुषांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या होतात, परंतु बुलढाण्यामध्ये एक आदिवासी नायकांची जयंती आपण इथे साजरी करत आहोत, त्याबद्दल खरोखर मनापासून अभिमान वाटते मला की तुम्ही हे कार्य केले. असलेले सर्व मान्यवर आणि सर्वच तोला मुलांच्या विविध पक्षामध्ये काम करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुंदाने स्वागत करतो. बिरसा मुंडा यांच्याबद्दल प्रशांत भाऊंनी अतिशय सुंदर इथे या ठिकाणी त्यांच्याबद्दल जीवन परिचय त्यांचा मांडला, आदिवासींचा जीवन परिचय त्यांनी मांडला, जे कदाचित मलाही तेवढं माहिती नाही तेवढं त्यांनी इथे विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. बिरसा मुंडा आदिवासींसाठी त्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध एवढा मोठा लढा उभा केला, त्या काळामध्ये कुठलाही संपर्क करायचं साधन नव्हतं. आता तर व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, मोबाईल आहे, आपण कॉन्टॅक्ट करून सर्वांना एकत्र करू शकतो, परंतु त्या काळामध्ये साधन नव्हतं. त्या काळामध्ये जवळपास त्यांनी 4000 सैन्य त्यावेळेस उभं केलं. ब्रिटिशांविरुद्ध खूप मोठा लढा त्या काळात त्यांनी दिला. आदिवासीवर खूप मोठा अन्याय त्या काळामध्ये होत होता. आदिवासी शिक्षणापासून कोसों दूर होता, वंचित आहे, आजही आहे, परंतु बिरसा मुंडांना आदिवासीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्या काळात लढा देणं ही फार मोठी गोष्ट होती. त्या 20व्या वर्षी ब्रिटिशांविरुद्ध लढा देणं स्वकीय आणि परकीय दोन्ही गोष्टीविरुद्ध त्यांना त्यावेळेस लढा द्यावा लागला. जवळपास 4000 सैन्य घेऊन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि आदिवासींना तुम्ही एकत्रच या, अन्याय सहन करू नका, कारण जो अन्याय सहन करतो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो, हे बिरसा मुंडांनी त्या काळामध्ये आदिवासींना ही गोष्ट पटवून दिली. बिरसा मुंडांना संगीताचं ज्ञान होतं, बासरीच्या माध्यमातून लोकांना मंत्रमुग्ध करायचे आणि ते एका ठिकाणी त्यांना तिथे जमा करायचे आणि प्रबोधन त्या ठिकाणी ते करायचे आणि लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं संगीत ऐकायचे. आणि बिरसा मुंडा आपल्याला काय सांगतो, अन्यायाविरुद्ध लढायला आपल्याला शिकवतो, म्हणून आपण बिरसा मुंडांना साथ दिली पाहिजे आणि सगळा समाज बिरसा मुंडांच्या पाठीशी त्यापणे खंबीरपणे उभा होतो. परंतु काय झालं, त्यामधला आपल्याच काही लोकांनी बिरसा मुंडा कुठे लपलेला आहे हे इंग्रजांना सांगितलं आणि त्यावेळेस इंग्रजांनी डाव रचून बिरसा मुंडांना त्यावेळेस अटक करण्यात आली आणि तुरुंगवास झाला आणि 9 जून 1900 बिरसा मुंडांचं निधन झालं. निधन कसं झालं, आदिवासींनी जेव्हा हा प्रश्न विचारला असता तेव्हा आदिवासींना उत्तर देण्यात आलं की बिरसा मुंडांना कॉलरा झाला. ऍक्च्युली कॉलराचे कुठलंही लक्षण बिरसा मुंड्यांच्या शरीरावर दिसत नव्हतं, त्याचा अर्थ त्यांच्यासोबत घातपात झाला हे त्यावेळेस सिद्ध होते. म्हणून बिरसा मुंडा ज्यावेळेस जेलमध्ये होता त्यावेळेस माझं काय होईल याची चिंता त्यांना नव्हती, परंतु मी गेल्यानंतर माझ्या आदिवासी समाजाचं काय होईल या चिंतेनं ते आतुर झाले. त्यांनी अन्न त्याग केला आणि 9 जूनला जे आदिम म्हणत निसर्गाला प्रणाम करत 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास त्या ठिकाणी घेतला आणि अशा या धन्यवाद. काही खूप चांगल्या प्रकारे आपण मानलो जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधला